नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग दोन आहे ज्यामध्ये आपण परीक्षा अधिकारी घटकचं जे पद आहे व त्यासोबत जे इतर काही पदे आहेत त्या सर्वच पदांसाठी टी सी एस पॅटर्न आधारित काय आपण अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या देखील तुम्ही तिथून संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत दोनशे छत्तीस जागा आहेत आणि याची सध्याला ऑनलाईन स्थितीमध्ये जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू आहे ज्यामुळे अजूनही तुम्ही अर्ज केला नसाल तर लवकरात लवकर याचा अर्ज पूर्ण करून घ्या कारण का अवघे काही दिवस शिल्लक आपल्याला यासाठी राहिलेले आहे तर पाहूया आपण आजच्या या भाग दोन मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला भरतनाट्यम हा नृत्य प्रकार डॅश राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे तर हे भरतनाट्यम जे लोकनृत्य आहे ते कोणत्या राज्याचा जो आहे सांस्कृतिक वारसा आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की तामिळनाडू तर तामिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे प्रश्न जर पाहायला मिळतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला इतरत्र जे काही स्लॅबसच्या व्यतरित करण्याची आवश्यकता नाही जो तुमचा त्यांचा स्लॅबस आहे टी सी एसने दिलेला परीक्षा अधिकारी गटकच्या पदासाठी व इतर पदांसाठी तर त्या, त्या सर्वांसाठीच सेम कॉमन स्लॅबस असणारा आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दोन असा आहे प्रश्न दुसरा भारतातील पहिली फूड बँक स्थापन करणारे राज्य कोणते तर फूड बँक स्थापन करणारे राज्य तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दिल्ली दिल्ली या ठिकाणी जे जी आहे जे की भारतातील पहिली फूड बँक स्थापन करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न तीन आपला पुढील जागतिक क्षेत्रफळाच्या डॅश क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर जागतिक क्षेत्रफळाच्या की एकूण क्षेत्रफळापैकी जे आहे भारताने किती प्र, किती किती प्रमाणामध्ये क्षेत्र व्यापलेलं आहे, आप आहे। हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढं जे आहे भारताने क्षेत्र व्यापलेलं आहे जागतिक क्षेत्रफळाच्या एकूण दृष्टीने ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला या स्वरूपाचे शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळणारे असतील त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुमचा शंभर टक्के अभ्यास होणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न चौथा असा आहे अकोला हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे अकोला हे शहर तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर अ मोरना तर मोरणा नदीच्या काटावर अकोला हे शहर वसलेलं आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असं <coughs> विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदारकर्ता जो अभ्यासक्रम आहे तो आपण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबतच तुम्ही जर कोणत्याही पदाकारता अप्लाय केला असेल म्हणजेच की गट बच आहे क आहे किंवा ड या आपण सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एसचे जेवढे काही आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल मध्ये आहे आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणाची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल तर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या आप व्हॉट्सअप सर्वशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणार असेल तर तुम्हाला शंभर टक्के परीक्षेची तयारी करायची असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर असेल तुम्ही आपला क्रॅश कोर्सचा जो संपूर्ण कोर्स जर घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं शंभर टक्के कोणतीही बुक्स किंवा कोचिंग लावण्याची गरज पडणारी नसेल त्याद्वारे तुमचा शंभर टक्के ए टू जेड अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल किंवा ज्यामुळे तुम्हाला जर मिळवायचं असेल तर त्यांनी लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या सर्व काही सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला इन्स्ट तुमच्या व्हॉट्सअपवर प्रोव्हाइड केलं जाणारा असेल आणि शंभर टक्के ट्रस्टेड आहे त्यामुळे विनाकारण विचारून वेळ घालण्यापेक्षा लवकरात लवकर घेतला तर तुम्हाला तेवढाच वेळ हा तुमचा सेव्ह होणारा असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पाच पुढील कोणता जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो खाल्ल्यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क सांगली सांगली जिल्हा जो आहे हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर मुख्यतः जर पाहिलं तर हिंगोली हा जिल्हा याचं उत्तर होईल परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला जे आहे सांगली दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी याचं उत्तर सांगली ग्राहित करणार आहोत कारण का हिंगोलीनंतर सांगली जिल्ह्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण हिंगोली हे प्रथमता असणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सहावा जे की क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने सर्वात लहान म्हटलेलं आहे या ठिकाणी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ मुंबई शहर तर मुंबई शहर हे क्षेत्रफळा सर्वात लहान जिल्हा आहे तर सर्वात मोठा जर या ठिकाणी परिश्रम ते आहे अहिल्यानगर अहिल्यानगर हे जे आहे जे की सत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात असा आहे जगातील सर्वात मोठा द्वीप समूह कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की इंडोनेशिया तर इंडोनेशिया हे जगातील सर्वात मोठा द्वीप समूह आहे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील जो की प्रश्न आठवा असा आहे लाळेमध्ये डॅश नावाचा रस असतो तर लाळेमध्ये जो आहे कोणत्या नावाचा रस असतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ टायलिन तर टायलिन नावाचा जो रस आहे जो की आपल्या लाळेमध्ये असतो ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला या सर्व प्रश्नांचा सराव होणारा असेल त्यामुळे तुम्ही आपला क्रॅश कोर्स नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून लगेचच्या लगेच मिळवून घ्या त्यानंतरचा हा प्रश्न नऊ आपला पुढील लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर लोकसभेचे पहिले असते अध्यक्ष तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की ग व मावळणकर हे जे आहे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते तर यांचा कार्यकाळ देखील तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवून घ्या तर यांचा कार्यकाळ होता पंधरा मे एकोणीसशे बावन्न पंधरा मे एकोणीसशे बावन्न ते सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे छपन पर्यंत यांचा कार्यकाळ होता बावन ते छप्पन पर्यंतचे हे पहिले सभापती होते लोकसभेचे किंवा अध्यक्ष होते त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला शिक्षणाचा झिपरता सिद्धांत कोणी मांडला कोणी मांडलेला आहे जो की शिक्षणाचा झिपरता सिद्धांत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की लॉर्ड मॅक्लो लॉर्ड मॅक्लोने जे आहे थोडक्यामध्ये शिक्षणाचा झिपरता हा सिद्धांत मांडलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरले आहे पेपरलेस न्यायालय पेपर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा डीएनएचा शोध कोणी लावला तर एन एचा शोध त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड यापैकी नाही तर एन एचा शोध यापैकी कोणीही लावलेला नाही तर डीएनएचा शोध कोणी लावलेला असा प्रश्न आल्यास त्यांचं नाव आहे जेम्स वॉटसन जेम्स वॉटसन आणि जे काय फ्रान्सिक फ्रान्सिक क्रिक या दोघांनी जे आहे थोडक्यामध्ये डीएनए चा शोध लावलेला आहे तर या दोघांची नावे देखील महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवून घ्या तुम्ही त्यानंतर प्रश्न तेरावा भूधान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते कोणाचं म्हटलं जातं तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की विनोबा भावे यांना जे आहे भूधान चळवळीचे आद्य प्रवर्तक असे म्हणतात त्यानंतर चौदावा प्रश्न मुख्य निवडणुकामध्ये वापरली जाणारी पुस्ता न येणारी शाई डॅश येथे तयार होते कोण्या ठिकाणी तयार होते शाई तर मुख्यतः ही जी शाई दोन जी आहे दोन ठिकाणी तयार होते ज्यामध्ये पहिलं जे ठिकाण आहे याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क मैसूर म्हैसूर या ठिकाणी जे आहे जे की तयार होते त्यानंतर दुसरं जे ठिकाण आहे ते आहे हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी जे ही शाही तयार होते हे दोन्ही ऑप्शन्स महत्वपूर्ण आहेत मैसूर आणि हैदराबाद परीक्षेमध्ये तुम्हाला आले तर या ठिकाणी ते त्याचं उत्तर निवडायला सोपं होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा राष्ट्रीय पशुधन अभियान द्या साली सुरू केले गेले आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की दोन हजार चौदा आणि पंधरा साली सुरू केलं गेलेलं आहे त्यानंतर सोळावा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचे बोधवाक्य काय आहे तर आपला हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन फॉर यू मधला आहे जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ऑप्शन आहे अ दृढ कर्तव्य मृत भावे ब आहे सुदरक्षण आहे खलनिकरण आहे क आहे जे की परिणात्राय साधुना ड आहे मित्रता सेवा सुरक्षा तर, तर महाराष्ट्र पोलिसांचं बोधवाक्य काय आहे हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे अन्यथा आपण पुढच्या व्हिडीओमध्ये किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपण याचा आन्सर पिन करून ठेवू तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यामध्ये आपण फक्त जे आहे जे की टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहे अशा प्रकारचे आपण परिवेक्षिका अधिकारी व इतर पदांसाठी अशा प्रकार सिरीज आपली रेग्युलरली येणार असेल आणि ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना परिपूर्ण आपलं जे आहे जे की टी सी पॅटर्न आधारित अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक्स प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेटसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम